शासकीय आणि निमशासकीय कर्मचाऱ्यांचा जुनी पेन्शनसाठीचा भव्य आणि दिव्य असा मोर्चा सोलापूरमधून आता निघालेला आहे. आपण बघू शकता माझ्या मागे मी सध्या आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौकामध्ये आणि आपण बघू शकता या ठिकाणी शासकीय आणि निमशासकीय जे कर्मचारी आहेत ते जुन्या पेन्शन योजनेसाठी या ठिकाणी चार हुतात्मा पुतळ्यापासून आपला जो मोर्चा आहे जो भव्य दिव्य असा मोर्चा आहे तो पुढे जिल्हाधिकारी कार्यालयाच्या ठिकाणी घेऊन जात असताना आपल्याला पाहायला मिळतंय. या मोर्चेकरांनी सुरुवातीला चार हुतात्म्यांना अभिवादन केलं, त्यानंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना या ठिकाणी त्यांनी अभिवादन केलं आणि आता हा मोर्चा महानगरपालिकेच्या मार्गे जिल्हाधिकारी कार्यालयाकडे जात आहे आणि जिल्हाधिकारी कार्यालय परिसरामध्ये आपण जर बघितलं तर त्या ठिकाणी या मोर्चाचा समारोप जो आहे तो या ठिकाणी होणार आहे. विविध संघटना या मोर्चामध्ये सामील झाल्याचं चित्र आपल्याला दिसून येतंय. महाविकास आघाडीनं सुद्धा या मोर्चाला पाठिंबा दिलेला असल्यामुळं महाविकास आघाडीचे जे कार्यकर्ते आहेत ते सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये या मोर्चामध्ये सामील झाल्याचं आपल्याला पाहायला मिळतं. आपण जर बघितलं दृश्यांच्या माध्यमातून तर महिलांचा सुद्धा लक्षणीय समावेश या मोर्चामध्ये असल्याचं आपल्याला दिसून येतंय आणि एकूणच या मोर्चाला आता जे आहे ते अतिशय भव्य आणि दिव्य असं स्वरूप प्राप्त झालेलं आहे आणि अवघ्या काहीच वेळात हा भव्य दिव्य मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालय इथे जाऊन धडकणार आहे. विश्वभूषण लिमये, साम टीव्ही न्यूज, सोलापूर. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.